गेल्या 3 टर्मच्या विधानसभा निवडणुकीत नाभिक समाज माझ्या पाठीशी होता, आजही या समाजानं मला पाठिंबा दिला असं शहर उत्तरमधील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं. महावीर मंगल कार्यालयात नाभिक समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान विजयकुमार देशमुख बोलत होते. सोलापुरातील नाभिक समाजाच्या वतीनं शहर उत्तर मतदारसंघात विजयकुमार देशमुख यांना मेळाव्याद्वारे जाहीर पाठिंबा देण्यात आला. फडणवीस सरकारनं नाभिक समाजासाठी नाभिक केशशिल्प महामंडळाची स्थापना केली आहे. येणाऱ्या काळात महामंडळासाठी सरकारच्या वतीनं निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वचन यावेळी विजयकुमार देशमुख यांनी दिलं. आपण संत सेना महाराज मंदिरामध्ये बोलून मिटिंग घेऊन तिथं आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि मी आजपर्यंत ज्या आपल्या सगळ्याच्या सेवकांना 3 वेळा निवडून आलो, गेल्या टर्ममध्ये तर मी बहुमताने महाराष्ट्राच्या 3-4 क्रमांकावर निवडून आलो. एवढं भरघोस मतं मला आपल्या सगळ्यांच्या वतीने मिळालं. त्यामुळे मी राज्यमंत्री झालो, त्यामुळे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. पण आपल्या हा समाज हा कष्टकरी समाज आहे. गेल्या अनेक वर्षापासून हातावरचा समाज आहे. रोज काम केल्याशिवाय आपलं पोट चालत नाही. त्यामुळं मुंबई झाल्यावर जरूर माझी भेट घेत जाऊ. मी यापुढे त्यांच्याबरोबर मंत्रालयात मी सोबत जाईन आणि ज्या जिथं कामं आले तिथं. या मेळाव्याला शहर उत्तरचे उमेदवार विजयकुमार देशमुख, किशोर देशपांडे, संजय कोळी, राजू काकडे यांच्यासह नाभिक समाजाचे अरुण शेठ जाधव, मयूर जाधव, रामभाऊ डिगे, रमेश शिंदे, ज्ञानेश्वर रणदिवे, स्वप्नील रणदिवे, मनोहर क्षीरसागर, भारत शिंदे, प्रभाकर भालेराव, पांडुरंग पवार, संजय चिखले, आनंद वाघमारे, पल्लवी धोत्रे यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनोज डिगे यांनी केलं तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.